त्यांची होडी बी जाळली आणि लँड मॅपिंग केला म्हणून असा आरोप तो सिरियस इश्यू आणि एव्हरी इयर या गोष्टी घडतात. कोणतरी रातच्या वयतात आणि उजो घालतात रे होडयांक. ते होडयांनी आता कितें नुस्त्याकाक वचना ते कारण ते खोपी खोपींनी ते होडयो धापून दवरतात आणि तेकाच उजो घालतात. लास्ट इयरूय तशेंच जाल्ले, हे वर्सय तशेंच जाले. आणि काल ऑनरेबल आमच्या चीफ मिनिस्टराक ते दाखयला व्हिडिओ दाखयलो फोटो. इमिजिएटली त्याचेर एक्शनूय म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरूय करपाक लायला. त्यांच्यानी पुलीस कंप्लेनूय फायल केल्या. सो आता तेंका पूण ते करता आसतना तेंका खंय तरी जस्टीस मेळपाक जाय. आता जे इतले लुकसाण जाला त्याचे खंय तरी भरपाई जावपाक जाय. तेका लागून ऑनरेबल चीफ मिनिस्टरान एक उपाय सांगला तो आम्ही सुरुवात केला. असे घडचे न्हू म्हणून ऑलरेडी आम्ही फिशरीज डिपार्टमेंटाक घेऊन टुरिझम डिपार्टमेंटान थंय साईड इन्स्पेक्शनही केला. ऑलरेडी प्लॅनूय रेडी केला. थंय आम्ही फिशिंग रॅम 250 मिटरचा फिशिंग रॅम लांबच्या लांब त्यांना परमनंटली शेड घालून आम्ही दिवपाक आणि विथ 10 लॉकर्स म्हणजे त्यांचे मोटर्स बीन दवरपाक. शेड येयल्या उपरांत आता कितें आता खोपी म्हणून कोणी उजो घालता. जेन्ना परमनंट तेंका रॅम्प आणि शेड येत जाल्यार मागीर उजो बीन कोण घालता. हे आता कोण करतात? हे होडयो जे पार्क करतात सगळे त्याच्या वयर जे हॉटेल लॉबींग जे येयल्यात जे कोणाचे प्लॉट आहात ते कोण शेक प्रायव्हेट शेक घालूंक सोदता हॉटेल बांधून त्याचा व्ह्यू डिस्टर्ब जाता. सो ह्यांचो व्ह्यू डिस्टर्ब जाता म्हणून ते ही नाटकां करतात. आणि आमच्या इतले पारंपारीक जो व्यवसाय करतात जे पोट भरतात त्यांना तर खं तरी हे करूक सोदतात, हे सोपूक सोदतात. हे आम्ही करून दिवचे ना. हे डेफिनेटली आम्ही फिशिंग रॅम नेक्स्ट सिझन मेरेन बेगिनात बेगीन ते करून घेऊ. हय, कितें तरी गव्हर्मेंटाच्या गव्हर्मेंट थ्रू आम्ही त्यांना नुकसान भरपाई दिले. भायलेच न रे हॉटेल लॉबी भायलेच येतात. गोंयकार कोण गोंयकार नुस्तें धरतात आणि दिसावडो आपलो कसो वयतात ते पळतात. हे येतात ते पैसे घालतात आणि आमच्या लोकांक जातली डेफिनेटली जातली इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. म्हणजे फायर स्टेशन पळयात खूप जणांक उलोवपाक खूप तो हे असता आपले आपले तकले विचार चलयतात. पूण सरकाराक गव्हर्मेंट लेवलीचेर आम्ही कितलो फॉलोअप करून किती आमकां नेसेसिटी गरज आहे कॉन्स्टिट्युशन ते आम्ही फुलफील करपाची प्रयत्न करतात. आता फायर स्टेशन आम्ही प्रपोज केलेलो आहात थंयसर आमच्या मांद्रे जे पुलीस स्टेशन झाला ते आणि ते फायर स्टेशन थंयसर पुलीस स्टेशनाकूच अजून तितलो जागो पावना म्हणून आता न्यू जागो आम्ही आयडेंटिफाय केला. ऑलरेडी नोट मूव केला जो कंप्लीट पुलीस स्टेशन 4000 स्क्वेअर मीटरच्या सरकारी जाग्याचेर आम्ही पुलीस स्टेशन बांधतात इन्क्लुडींग फायर स्टेशन. त्यांना आमकां फायर स्टेशन मांद्रे कोस्टल बिल्डर कंप्लिटली सेपरेट मेळटले. आयज पेडणे ते मुन्सिपल हेचे आमच्या मामलेदार ऑफिसाच्या फाटल्यान धाकट्याच्या 2 रुमान ते फायर स्टेशन अख्ख्या पेडणे तालुक्यात चलयता. आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर हांवें नोटिसान हाडून दिला. आयज इलेक्ट्रॉनिक सिटीन येदे व्हडले तेंची बिल्डींग जाल्ली आहा. एक सकयलो ग्रावंड फ्लोर तेंकां फायर स्टेशनाक दिल्लो तो कंप्लिटली थंयच्यान पेडण्याच्यान शिफ्ट करून आमी हेतून तुया इलेक्ट्रॉनिक सिटीन हाडूंक सोदतात जेणे करून तो सेंटर जातलो आणि सगळ्या अख्ख्या तालुक्यात फायर ब्रिगेड मूव जावपाक बरे पडटले. थँक्यू सर.